सोनिया गांधी बचत गट जिल्हा महासंघाच्या माध्यमातून बचत गटाची नोंदणी सुरू आहे. आज त्याचा तिसरा मेळावा झाला आहे. जवळपास 10,000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत, मात्र अद्याप त्याची छाननी झालेली नाहीये. त्यामुळे खरंच लाभ मिळणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. महासंघाकडून एप्रिल मध्ये निधी मिळेल असं सांगितलं जात आहे. सोनिया गांधी बचत गट जिल्हा महासंघाशी आमचा काहीही संबंध नाही असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाही सातत्याने त्यांच्याकडून मेळावे घेतले जात आहेत. त्यात जिल्हाभरातून महिला सहभागी होत आहेत. त्यांना घरकुलाचं आमिष दाखवण्यात आलं असून आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. पहिला मेळावा झाला त्याला महिना उलटून गेला तरी अद्याप फॉर्म भरलेल्या महिलांबाबत काहीही कारवाई झालेली नाहीये. सर्व फाईल्स गठ्ठ्यात पडून आहेत, त्यामुळे खरंच निधी मिळणार का आणि कधी असा प्रश्न विचारला जातोय. याबाबत शंका असताना महासंघाच्या वतीने मात्र खात्रीपूर्वक निधी देणार असल्याचा दावा केलाय. रवींद्र ठुंबरे, आम्ही नागुनाच्या वाडी येथून आणलो आहे. आमचं पोस्ट चिंचखेड आहे आणि तालुका अंबड जिल्हा जालना इथून आणलो आहे. आमच्या गटाचं नाव आहे जामवंत महिला बचत गट, राहणार नागुनाची वाडी. आमच्या गटामध्ये पहिलीच वेळेस ही योजना येऊ गावामध्ये पहिल्यांदाच ही योजना येत आहे. तरी यानंतरही जे आम्हाला अनुदान मिळेल त्याचा आम्ही योग्य वापर करू. व जर काही घरगुती प्रॉब्लेम असेल कुणाच्या महिलांचे तर त्याचं ते जे काही अनुदान मिळेल आम्हाला त्याच्यामधनं त्यातनं आम्ही चांगल्याच प्रकारे वापर करू आम्ही त्या पैशांचा. हे ग्रामीण भागातले सगळ्या महिला आहेत, त्यांना योग्य त्यांची गरज असतेच या अनुदानाची. त्याच्यामुळे मग ते मिळणार आहे अशी आमची अपेक्षा आहे आणि ते मिळेलच. हमारा नाम नसरीन आहे, हम वैजापूर से आए थे. 10 मेंबर फिर आए थे और वो उनका 10 मेंबर का गढ़ भरे. सब मिलेगा तो अच्छा हो जाएगा, हमारी परेशानियाँ दूर हो जाएंगी. हम बहुत मुसीबत में है, किराए के घरों में रह रहे हैं. घर कुल का भी भरे, भरे अभी तक कुछ नहीं हुआ. सोनिया गांधी बहुजन एकता मंचमधून मी मराठवाडा विभागीय अध्यक्ष संदीप टेंभुर्ने बोलतोय. आता जवळपास 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून आपण ह्या सोनिया गांधी बहुजन एकता मंचच्या माध्यमातून आपण बचत गटाची स्थापना करून बचत गटाचे फॉर्म आपण लोकांकडून जमा करून घेतलेले आहे आणि साधारणतः 2 महिन्याच्या नंतर त्याची रितसर पडताळणी करून त्यांची स्वतः आपण बँकेचे अकाउंट उघडून 2 महिन्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आपण त्यांना अकाउंट पैसे मिळवून देणार आहोत. सध्या त्याच्यासाठी आता पडताळणी होणार आहे. आमची जी काही कार्यकारिणी टीम आहे ती टीम एकत्रितरित्या बसून त्याच्यावर वर्क करून मग त्याची मंजुरी करून देणार आहोत. आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत आणि पहिल्यांदा जो मेळावा झाला त्यातल्या ह्याच्या फॉर्मची पडताळणी झाली का? किती पात्र ठरले, किती अपात्र? सध्या आम्ही पडताळणी वगैरे चालू केलेली नाही. का? कारण आम्ही जनतेची रिक्वेस्ट लक्षात घेऊन जनतेने विनंती केली की बा तुम्ही आणखी तारखा वाढवा, त्याच्यामुळे आम्ही त्या विनंतीला मान देऊन आम्ही तारखा वाढवल्या होत्या. आज शेवटची तारीख होती, 10 मार्चची शेवटची. याच्यानंतर फॉर्म देणे आम्ही बंद केलेले आहे आणि जमा करणेसुद्धा बंद केलेलं आहे. याच्यानंतर जी काही आता प्रोसिजर चालू होईल ती पुढे होईल, ती पण 2 महिन्यानंतर पूर्ण होईल. पहिल्यांदा जे बदल फॉर्म दिला त्यांना आणखी पुढचे 2 महिने वाट पाहावी लागेल. हो, आणि 2 महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला चालू करणार आहोत.